व्यापारी नववर्षानिमित्ताने पनवेल येथील व्यापाऱ्यांचे स्नेह संमेलनाचे आयोजन शहरातील बालाजी बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आलं होतं. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मेळाव्यातून व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि धावपळीच्या जगात व्यापाऱ्यांनी एकत्र यावे या उद्देशाने स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या स्नेह संमेलनाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष अनिल भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, नितीन मनोत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण शेठ पेंडकर, व्यापारी सेल संयोजक विनोद जैन, उरण शहर भाजप अध्यक्ष रवी भोईर, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह इतर मान्यवर आणि विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 17 सप्टेंबरला पंतप्रधानांनी योजना आणली, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. तर विश्वकर्मा समाजातल्या वेगवेगळ्या समाजातल्या 17 प्रकारच्या लोकांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही अशा मंडळींना योग्य पद्धतीनं सरकारी मदत मिळवून दिली, आम्हाला सांगितलं, आम्ही ती मदत मिळवून देऊ, या पद्धतीनं एकमेकांच्या सहकार्यानं आपल्या अवतभोवताच्या लोकांना आपण निश्चितपणानं या दृष्टिकोनातून त्याचा लाभ मिळवून देऊ शकतो. अनेक पद्धतीनं पनवेल बदलत आहे. पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या कामांना सुरुवात झालेली आहे. परेश ठाकूर किंवा आमचे सर्व सहकारी आहेत. आपल्या सर्वांच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये या पनवेल शहराचा चांगला विकास व्हावा. आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना असतात. आपण आपल्या राज्यामध्ये जाता, तिथे पाहता, परदेशात जाता, तिथे पाहता, त्या काही संकल्पना इथे राबवल्या पाहिजेत असा आपला आग्रह असतो. तर त्या योजना इथे राबवल्या जाण्यासाठी सुद्धा तुम्ही जेव्हा आग्रह धरता, आमचा प्रयत्न असतो की तो लवकरात लवकर पूर्ण करावा. मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून आपलं हे सातत्यानं भेटत राहणं उपयुक्त ठरू शकतं. आणि म्हणूनच आज या दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकमेकांना भेटतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांना साल मुबारक, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीनंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपले आमदार आपले नेते भेटावं, आणि आपण सगळ्यांना भेटणं कसं कठीण असतं. त्याच्यामुळे आम्ही 2-3 वर्षांपूर्वीपासून आम्ही उरणला दिवाळी संमेलन करतो. उरण हे छोटं आहे, मी गेले 10 वर्ष व्यापारी असोसिएशनचाही अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे 400-500 लोकांचं गॅदरिंग असतं. मग 2 वर्षापूर्वी प्रशांत शेठ आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ही संकल्पना चांगली आहे, एका छताखाली सर्व व्यापारी येतात, स्नेह मिलन होतं सगळ्यांना एकमेकांना. आता या 21व्या शतकात आणि धावत्या युगामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या दुकानात जाऊन किंवा भेटून शुभेच्छा देणं, सदिच्छा देणं शक्य होत नाही. तेव्हा असं एक कॉमन प्लॅटफॉर्म असलं तर प्रत्येकाला वाटतं की आम्ही सर्व व्यापारी भेटलो. त्या निमित्ताने व्यापाऱ्यांची एकताही होते, व्यापाऱ्यांचे समस्या समजल्या जातात, आणि सोडवण्याकरता हे व्यासपीठावर असलेलं नेतृत्व हे सक्षम आहे. हे प्रत्येकाच्या मनामध्ये भावना जागृत होते त्याच्याकरता हा प्रयत्न. याच्यामुळे आपण एकमेक सर्व सुखात दुःखात आनंदात सर्व ठिकाणी सोबत आहोत हेच असण्याचं एक प्रतिबिंब आहे. आणि त्याकरता आपण आलात, त्याकरता तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.